बंद राहायचं म्हणून मी आपल्या घरच्यांना कनेक्शन काटून टाकलं. बंद राहायचं म्हणजे लोकांचं काय सुखाचं दिक्कत कसा होते माहितीये का साला, आम्ही पैसे देऊन शेणारी मी नळ नाही ना, मग दिमाग खराब होते काकाजी. आमच्या गावी असे असे माणसं आहेत भाऊ, जेव्हापासून नळ योजना सुरू झाली तरी पासून लावला आपल्या घरी नळ, पण आता एक नाव जायचं नेमणे आहे. अजून म्हणजे जे चिरचाड बाण शिवणी मार्ग आहे, ह्या मार्गावर अनेक 12 गाव असे जोडलेले आहेत. ह्या पुलियाची जे अवस्था आहे अजून ते जीर्णावस्था आहे. हे 50 वर्ष कमी कमी 50 वर्ष 60 वर्ष झालेलं आहेत, तरी येथून जड वाहन जाणे चालूच आहे. तरीही मला शासनाला विनंती आहे, ह्या पुलियाची दुरुस्ता पाहून ताबडतोब ह्या पुलियाकडे लक्ष देऊन सणी प्रत्यक्ष दुरुस्त करण्याची कृपा करावी, हे मला शासनाला विनंती आहे. माझे नाव भारत पागोटे आहे, मी शिवणी गावचा रहिवासी आहे. या पुलियाला लगभग नाहीतरी 50 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेले आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. आणि हा पुलिया कमीत कमी 20 ते 25 गावांना तालुक्याशी जोडतो. या पुलियाची दयनीय अवस्था झालेली आहे. या पुलियावरून जड वाहने टिप्पर यांच्या वाहतूक होत आहे. आणि शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी फक्त हा एकमेव तालुक्याचा रस्ता आहे. तरी शासनाला अशी माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं. धन्यवाद.